महायुति के लोकसभा उम्मीदवारों की लिस्ट के बारे में अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि ये 2 या 3 दिन में सभी नामों की घोषणा हो जाएगी। पवार साहब तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे, मला आता बोलता येईल? कधी पीक माविंचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही हमी भावाचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता देशाकरता 4 गोष्टी केल्या? कशाला बोलायला लावता आम्हाला? तुम्ही आता तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे, तुम्हाला 12 मतच्या बाहेर निघता येत नाही आहे, 12 मतीच्या बाहेर निघता येत नाही। काय मोदीजींची बरोबरी करताय? मोदीजी देश फिरतायत, मोदीजी देशातला कानाकोपरा फिरतायत, मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत, मोदीजींनी मागच्या 14-19 मध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला, जाहीरनामा पूर्ण केला, घेतलेलं 1-1 मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजाशी परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत। तुम्ही तर एका घरात अटकले आहे, एका परिवारात अटकलेले आहेत, तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत, त्यामुळं मला आता जास्त टीकाटिप्पणी करायची नाही आहे। पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा मोठं परिवर्तन होईल आणि हे जे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन आपला परिवार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही।